दरम्यान नितेशने काल केलं तर योग्यच केलं. नितेशनं फक्त चिखल ओतला, मी असं होतं त्या अभियंत्याचं डोकं फोडलं असतं, अशी धक्कादायक प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांनी दिली. विजय सावंत हे राणेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. माझ्या कंपाऊंडमध्ये नाला गेला तो 60 स्क्वेअर फुटाचा आहे, आणि त्याने जो नाला केला तर जमिनीच्या लेवलपासून क्रॉस सेक्शन वरती गेलो, त्यामुळे पाणी साचणारच. त्याच्या कृषी अध्यक्षते युनियन असताना खाता पहिली दिवसा परगावरचं करणार आहे, 60 फुट दिल्यामुळे 3 फुट जाऊ शकेल का? त्या पीडब्ल्यू एजिओने त्या ठिकाणी पाईप घातला आहे तर 9 स्क्वेअर फुटाचा घातला आहे, म्हणजे 9 फुटच पाण्याचं जाऊ शकतं, 60 फुटामध्ये 9 फुटात जाऊ शकत नाही. असा असला तरी तो पाईप घातलेला आहे, ते पाणी जर जाऊ नये म्हणा तो फुट सर्वीस तुटू नये म्हणून तर परत पत्रे लावू रात्री, पत्रे रात्री आमच्या लोकांनी काढून टाकले. जर ते पत्रे काढले असते तर समोरचा सर्विस वाहून गेला असता आणि त्या ठिकाणी खूप मोठा ॲक्सिडेंट होऊ शकेल, कारण सर्विस वाहून रात्री पाऊस पडतो, पाणी पडलं तर कळणार नाही, त्यांना माणसं बोलू शकतात, त्याला सर्वस्व जबाबदार पीडब्ल्यूचे लोक आहेत. म्हणून माझं म्हणणं की नितेश राणे जर केलं खूप सौम्य केलं, मी जर त्या ठिकाणी असतो तर त्या सगळं डोकंच फोडलं असतं.